उच्चदाब उपसा सिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज बिलाच्या सवलतीस राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. 1.16 रुपये प्रति युनिट स्थिर आकारात 25 रुपये प्रति केव्हीए तर 1 रुपया प्रति युनिट आणि 15 रुपये प्रति शक्ती प्रति महिना असलेली सवलत 31 मार्च 2024 पर्यंत चालू राहणार आहे. या सवलतीपोटी महावितरणला 670 कोटी रुपये देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. पावसानं खंड दिल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता गुलाबी बोंड अळीचं संकट उभं टाकलंय. वर्धा देवळी हिंगणघाट या तालुक्यात प्रादुर्भाव दिसून आल्यानं पीक हातचं गमावण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला. जळगावमध्ये बटाट्याची आवक 240 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,150 ते 1,500 रुपये दर मिळत आहे. राज्य सरकारनं निधीची तरतूद करून देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही. योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या अंतिम चाचण्या वेळेत न झाल्यामुळे निधी वितरण रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये मिरच्यांची आवक 66 क्विंटल झाली असून त्यात किमान 3,000 ते 5,000 रुपये दर मिळत आहे. त्याला सरासरी दर 4,000 रुपये मिळत आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत चालू खरीपात प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी अधिसूचना जारी करण्याचा आदेश यावेळी देण्यात आलेला आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं. करवीर तालुक्यात लंपी रोगाचा उद्रेक झाला असून गावागावात 8-10 जनावरे लंपीग्रस्त झाल्याचे चित्र आहे. करवीर एका तालुक्यात लंपीमुळे आतापर्यंत 4 महिन्यात 65 जनावरे दगावली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. याबाबत तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. संभाजीनगरमध्ये टोमॅटोची आवक 114 क्विंटल झाली असून त्यात किमान 2,500 ते 3,000 रुपये दर मिळतोय. त्यात सरासरी दर 2,750 रुपये मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं उसंत घेतल्याने खरीप पिकं धोक्यात आली आहे. माळरानातील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असून भुईमूग नागली भात पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अकोला हरभऱ्याची आवक 516 क्विंटल झाली असून त्यात किमान 5,175 ते 5,650 रुपये दर मिळतोय. राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. आज कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाल्याने शेतकरी आनंद झालाय. वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1,200 कोटी रुपयांचं लक्ष्यांक प्राप्त झालंय, परंतु आता यामध्ये 100 कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली. यापूर्वी प्राप्त असलेल्या लक्ष्यांकानुसार खरीप हंगामासाठी 625 कोटी रुपयांचं कर्ज वितरण करण्यात आलं. नाशिकमध्ये हायब्रिड वांग्याची आवक 474 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,500 ते 3,000 रुपये दर मिळतोय. त्यात सरासरी दर 2,200 रुपये मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी यंदाच्या वर्षी पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. त्यातच आता दुसरीकडे कांदा निर्यात केल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कोरेगाव माण खटाव फलटण भागातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यामध्ये गव्हाची आवक 61 क्विंटल झाली असून त्यात किमान 2,201 ते 2,937 रुपये दर मिळत आहे. खामगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी परंपरागत पिकांना फाटा देत फळबागांची लागवड केली, मात्र विक्रीसाठी बाजारपेठ नसल्यानं शेतकऱ्यांची फसवणूक होते. बी ग्रेड केळी असल्याचं कारण देत व्यापारी चक्क अर्ध्या किमतीत केळी खरेदी करत असल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागतोय. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाजारपेठमध्ये भाजीपाल्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. दुधी भोपळा दोडका कारली यासह अनेक फळभाज्यांचे दरही घसरले आहेत. कृषी आणि कृषीपूरक उद्योगांबरोबरच उद्योग ऊर्जा आदी महत्वाच्या क्षेत्रांचा कार्यविस्तार करून नवीन संधी निर्माण कराव्या लागतील अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. अमरावती बाजार समितीमध्ये लोकल कांद्याची आवक 369 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,000 ते 4,200 रुपये दर मिळत आहे. मावळ तालुक्यात भात शेतीमध्ये गवत वाढल्याने याचा फटका पिकाला बसतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी गवत काढायला सुरुवात केली. पुणे बाजार समितीमध्ये लोकल झेंडूची आवक 335 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,000 ते 2,000 रुपये दर मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार दरबारी मांडणार असल्याचं आश्वासन मंत्री भारती पवार यांनी दिले, त्यामुळे आजपासून पुन्हा नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू करण्यात येणार आहे. पुणे बाजार समितीमध्ये लोकल पपईची आवक 402 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,000 ते 3,000 रुपये दर मिळत आहे.
खराब धान्य आणि मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला तेल उत्पादक कंपन्यांकडून ज्यादा प्रोत्साहनात्मक रक्कम मिळण्याची शक्यता आहे. खराब धान्य आणि मक्यासाठी सरासरी 3 ते 4 रुपयांपर्यंतची वाढ अपेक्षित आहे. पुणे बाजार समितीमध्ये लोकल केळीची आवक 365 क्विंटल झाली असून त्यात किमान 800 ते कमाल 1000 रुपये 1200 रुपये दर मिळत आहे.